जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या 24 उमेदवारांसह कल्याणच्या 28 आणि भिवंडी 27 उमेदवारांसाठी जिल्ह्याभरात सोमवारी जल्लोषात मतदान झालं. जिल्हाभरातील 66,78,476 मतदारांपैकी 50 ते 55% मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाय. जिल्हाभरातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,604 मतदान केंद्रावर या मतदारांनी 13,208 मतदान यंत्रात त्यांचं मत बंदिस्त केलंय. आता या सर्व ईव्हीएम मशीन्स कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आले. या मतदान यंत्रांना 37 ट्रक 19 टेम्पो आणि 31 कंटेनरद्वारे स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आलं आहे. या जमा झालेल्या ठिकाणीच 4 जून रोजी यंत्रामधील मतमोजणी करण्यात येईल. तोपर्यंत या यंत्रणांची सुरक्षा शस्त्रधारी CRPF RPFच्या जवानांकडून 3 टप्प्यात होईल. ठाणे लोकसभा मतदारसंघातील 4,906 मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचं मत बंदिस्त केलंय. या यंत्रांना 7 ट्रक 11 टेम्पो आणि 16 कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले. या सर्व यंत्रणा 2,453 मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरायझन हायस्कूल कासारवडोली गुडबंद रोड इथे जमा करण्यात आलेत. याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. तर कल्याण लोकसभेच्या 1,960 मतदान केंद्रांवरील 3,920 मतदान यंत्र डोंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना 10 ट्रक 6 टेम्पो आणि 7 कंटेनरद्वारे स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आली आहेत. या यंत्रातील मतमोजणी डोंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हातारे क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्रराव वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे. तर भिवंडी लोकसभेच्या 2,191 मतदान केंद्रावरील 4,382 मतदान यंत्रांना सावदगाव येथील KUD बिझनेस क्लस्टर इथे 20 ट्रक 2 टेम्पो आणि 8 कंटेनरद्वारे आणण्यात आले. इथेच मतमोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.